चार गायींना निर्दयपणे बांधून आलिशान गाडीतून कत्तलखान्याकडे घेऊन जात असताना मार्केट यार्ड येथे गोरक्षकांनी पकडले. गोरक्षकांना पाहताच गाडी जागेवर सोडून पळून गेलेल्या अज्ञात दोघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार रविवारी रात्री घडला. येथून सोलापुरात कत्तलीसाठी जनावरे येणार असल्याची माहिती अखिल भारत कृषी गोसेवा संघाला मिळाली. त्यावरून जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे रोडवर बाळे येथे सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीप्रमाणे आलिशान गाडी म्हणून ओळखली जाणारी मोठी जीप MH 13 55 56 सोलापूरच्या दिशेने येताना दिसली. गाडी वेगात निघून गेल्याने गोसेवा संघाच्या कार्यकर्त्यांना पकडता आली नाही. कार्यकर्त्यांनी गाडीचा पाठलाग केला असता पुढे मार्केट यार्ड जवळ ट्रॅफिक जाम झाल्याने गाडी थांबली. पाठीमागून कार्यकर्ते येत असल्याचे लक्षात आल्यामुळे गाडीतील चालक व अन्य एक जण पळून गेले. कार्यकर्त्यांनी गाडीची पाहणी केली असता त्यात पाठीमागच्या बाजूला निर्दयीपणे चार गायींना बांधून खाली बसवण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी गाडी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात नेली. तेथे अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल केला. गायींना गोशाळेत सोडण्यात आले. ही कारवाई करण्यासाठी अखिल भारतीय कृषी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे, बजरंग दल गोरक्षक प्रमुख सिद्राम चिरकुपल्ली, योगिराज जळगोणार, गोरक्षक शहराध्यक्ष प्रशांत परदेशी, प्रसाद झगडे, राजन सिरसिला, समर्थ रोहिते, पवन कोमटी, मोहन शिंदे, नितेश सुरवसे, सूरज भोसले आदींनी परिश्रम घेतले. 55 56 ही गाडी पकडली आहे. या गाडीमध्ये बघा कशा प्रकारे गाई बांधल्या जातात. आपण काय म्हणतो की हे माणसासाठी वापरलं, पण हे कसाही लोक पिकअप बंद करून, आयशर बंद करून, ट्रक बंद करून आता या असल्या गाड्यामध्ये गाई आणलेत का? तर हे लोकांना काय वाटतंय, हे जाऊ दे, याच्यामध्ये काय नशील लोक असतील, माणसं असतील, पण हे असं कारवाई करायला. बघा ही आपली जी गाई आहे ही भारताची हिंदू धर्माची गोमाता मानली जाते. या गाईमुळे आज आपले भारत देश स्वतः भारत देश आज टिकला आहे. आज आम्ही म्हणतो की गाई जगली तर देश जगल, देश जगला तर शेतकरी जगल. पण आज हे कसं झालेलं आहे, कसायांना फक्त पैसा कमवण्यासाठी हे असं साधन उपयोगाला आहे. गोरक्षा बंदीचा कायदा असून सुद्धा कायद्याचं उल्लंघन केलं जातं. मी तर म्हणतो की हे कायमस्वरूपी यांचा बंदोबस्त केला पाहिजे. अन्यथा आम्ही गोरक्षक रस्त्यावर उतरून कायमस्वरूपी बंदोबस्त करू. हे सरकारला आम्ही आज आवाहन करत आहे. जय श्रीराम.